नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे करंट अफेअर्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आहे 26 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबरचे जेवढे पण चालू घडामोडीचे प्रश्न तयार होतात ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. मित्रांनो, अजूनही तुम्ही या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा, कारण या चॅनलवरती रोज सकाळी करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीचे व्हिडिओ अपलोड केले जातात. रोज दुपारी 2 वाजता वेगवेगळ्या जीकेचे व्हिडिओ अपलोड केले जातात. या चॅनलवरती सगळ्या महाराष्ट्रातील परीक्षांसाठी तुम्ही तयारी करू शकता या चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही रोजच्या चालू घडामोडीचे आणि जीकेच्या व्हिडिओंचे आणि वेगळ्या स्टडी मटेरियल तिथून डाउनलोड करू शकता आणि अभ्यास करू शकता. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, नवीन जीवन शांती योजना कोणत्या कंपनीने सुरू केली आहे? कोणत्या कंपनीने? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी म्हणजेच नवीन जीवन शांती योजना ही LIC कंपनीने सुरू केलेली आहे. या ठिकाणी उल्लेख झालेला आहे LIC चा, तर LIC चा फुल फॉर्म आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि मराठीमध्ये भारतीय जीवन विमा महामंडळ. आणि जीची LIC ची स्थापना झालेली आहे 1 सप्टेंबर 1956 मुख्यालय आहे मुंबई येथे आणि अध्यक्ष आहेत SR कुमार. या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधला 2 नंबरचा प्रश्न काय आहे बघूया. 2 नंबरचा प्रश्न आहे, साद हरेरी पुन्हा कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी म्हणजेच लेबनॉन या देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान बनलेले आहेत साद हरेरी. या ठिकाणी उल्लेख झालेला आहे लेबनॉन या देशातच. तर लेबनॉन देशाबद्दल आपण संपूर्ण महत्त्वाची माहिती बघूया. लेबनॉन हा देश आशिया खंडामध्ये स्थित आहे, ज्याची राजधानी आहे बेरूत आणि चलन म्हणजे मुद्रा आहे लेबनीज पाउंड आणि पंतप्रधान आहेत साद हरेरी, जे की पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत लेबनॉन या देशामध्ये. 3 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकात्मिक आदर्श कृषी ग्राम योजनेचे उद्घाटन केले आहे? कोणत्या राज्याने? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए म्हणजेच उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याने ज्या मुख्यमंत्र्यांनी एकात्मिक आदर्श कृषी ग्राम योजनेचे उद्घाटन केलेले आहे. मुख्य उद्देश म्हणजे आदर्श शेतकरी ग्राम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था आणि त्यांचे उत्पन्न बळकट आणि दुप्पट करण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्रीकृत आणि वैज्ञानिक शेतीला प्रोत्साहन द्यावे लागेल हा याचा मुख्य उद्देश आहे. या ठिकाणी उल्लेख झालेला आहे उत्तराखंड या राज्याचा. तर उत्तराखंड राज्याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती बघूया. उत्तराखंड राज्याची स्थापना झालेली आहे 9 नोव्हेंबर 2000 आणि राजधानी आहे उत्तराखंड राज्याची डेहराडून आणि मुख्यमंत्री आहेत उत्तराखंड राज्याचे त्रिवेंद्र सिंह रावत, जे की भाजपा पार्टीकडून आहेत आणि उत्तराखंड राज्याचे राज्यपाल आहेत बाळ राणी मौर्य आणि मुख्य न्यायाधीश आहेत MK जोसेफ. आणि उत्तराखंड राज्याच्या शेजारील 3 शेजारचे राज्य आहेत, जे की पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि 2 शेजारचे देश आहेत, एक आहे चीन आणि एक आहे नेपाळ. आणि उत्तराखंड राज्याच्या लोकसभेमध्ये 5 जागा आहेत, उत्तराखंड राज्याच्या राज्यसभेमध्ये 3 जागा आहेत आणि उत्तराखंड राज्याच्या विधानसभेमध्ये 71 जागा आहेत. खूप महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. आपण बघूया 4 नंबरचा प्रश्न काय आहे, जागतिक मौल दिवस कधी साजरा केला जातो किंवा कधी साजरा केला गेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी जागतिक मौल दिवस साजरा केला जातो किंवा साजरा केला गेलेला आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे, भृगु आणि पॅलेस ऑफ मिरर्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजेच सौमित्रा रानडे यांनी भृगु आणि पॅलेस ऑफ मिरर्स हे पुस्तक लिहिलेले आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे, ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ने कोणत्या कंपनीतील 7.8% हिस्सेदारी खरेदी केली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए म्हणजेच बिर्ला फॅशन या कंपनीची 7.8% फ्लिपकार्टने खरेदी केलेली आहे. या ठिकाणी महत्त्वाची माहिती बघूया. फ्लिपकार्टने आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडचा 7.8% भाग 1,500 कोटी रुपयांना विकत घेतलेला आहे. बिर्ला स्थापना झालेली आहे 1857 आणि संस्थापक आहेत शेठ शिव नारायण बिर्ला आणि मुख्यालय आहे मुंबई, जे की महाराष्ट्रामध्ये स्थित आहे आणि अध्यक्ष आहेत कुमार मंगलम बिर्ला. 7 नंबरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र दिन साजरा केला जातो किंवा साजरा केला गेलेला आहे. या ठिकाणी संयुक्त राष्ट्राबद्दल महत्त्वाची माहिती बघूया. त्या अगोदर हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश शांतता, विकास आणि मानवी हक्क संरक्षण यासाठी हा दिवस सहकार्य म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केलेली होती. या ठिकाणी संयुक्त राष्ट्राबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती बघूया. संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945 आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क, जे की USA मध्ये स्थित आहे आणि सदस्य देश आहे सध्या संयुक्त राष्ट्राचे 193 आणि अध्यक्ष आहेत अँटोनियो गुटेरेस. 8 नंबरचा प्रश्न आहे, सन 2019 कोणत्या राज्याने परदेशी पर्यटकांना आकर्षित केले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याने 2019 पर्यटकांना आकर्षित केलेले होते. या ठिकाणी महत्त्वाची शीर्ष राज्य बघूया. पहिल्या स्थानावर आहे उत्तर प्रदेश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, 2 नंबरला आहे तामिळनाडू आणि 3 नंबरला आंध्र प्रदेश हे राज्य शीर्ष स्थानावर
आहेत, या ठिकाणी उल्लेख झालेला आहे उत्तर प्रदेश या राज्यात. तर उत्तर प्रदेश राज्याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती बघूया. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनऊ. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत आदित्य योगीनाथ, जे की भाजप पार्टीकडून आहेत, आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेश राज्याचे. आणि उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य न्यायाधीश आहेत गोविंद माथुर. आणि उत्तर प्रदेश राज्याच्या लोकसभेमध्ये 80 जागा आहेत, राज्यसभेमध्ये 31 जागा आहे, आणि विधानसभेमध्ये 404 जागा आहे उत्तर प्रदेश या राज्याच्या. आणि उत्तर प्रदेश राज्याच्या शेजारील एक देश आहे नेपाळ. 9 नंबरचा प्रश्न आहे, 3 महिला वैमानिकांची पहिली तुकडी भारतीय नौदलात सामील झाली आहे, या 3 महिला वैमानिकांचे नाव काय आहे? काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी म्हणजे वरील सर्व या महिला सामील झालेल्या आहेत. पहिली आहे लेफ्टनंट दिव्या शर्मा, दुसरी आहे लेफ्टनंट शुभांगी, आणि तिसरी आहे लेफ्टनंट शिवांगी. हे 3 महिला सामील झालेल्या आहेत नौदलामध्ये. त्यांनी महत्त्वाची माहिती बघूया. इंडियन नेव्हीचा उल्लेख झालेला आहे. तर इंडियन नेव्हीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे, आणि नेव्ही डे दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा केला जातो. आणि नौदलाच्या अध्यक्ष आहेत सध्या ॲडमिरल करमवीर सिंह. 10 नंबरचा प्रश्न आहे, कनकदुर्गा उड्डाणपुलाचे उद्घाटन कुठे केले आहे? कुठे केले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजे विजयवाडा येथे कनकदुर्गा उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि विजयवाडा हे शहर आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या चालू घडामोडी आणि जीकेचे व्हिडिओ पाहण्यासाठी. 11 नंबरचा प्रश्न आहे ITBPचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो किंवा कधी साजरा केला गेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी ITBPचा स्थापना दिवस साजरा केला जातो किंवा साजरा केला गेलेला आहे. या ठिकाणी उल्लेख झालेला ITBP बद्दल तर संपूर्ण माहिती बघूया. स्थापना झालेली ITBPची 24 ऑक्टोबर 1962 मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये, आणि महासंचालक आहेत SS देसवाल, आणि मोटो म्हणजे ब्रीदवाक्य आहे शौर्य धैर्य परिश्रम. मित्रांनो, व्हिडिओ कसा आहे वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे रोजच्या चालू घडामोडी बघण्यासाठी. चला तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये.